मोहिते आणि रजत मुंडे दोन्ही नामांकित खेळाडू आहेत, अनेक मैदानात गाजवलेले खेळाडू आहेत। हा मोठा सामना असेल आजच्या दिवसातील। तर गोलंदाज आहे राजेश सोरटे, चार षटकांचा सामना असेल। खेळाडूंना एक विनंती असेल की घाई करायची, कोणताही टाइमपास करायचा नाही। पहिला चेंडू या सामन्याचा, सेमी फायनलचा सामना। लेग स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा इशारा वाईटचा आहे। या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो अंतिम फेरीमध्ये पोहोचेल। या ठिकाणी मोठा फटका घेतलाय, चेंडू जातोय, चार धावा या। मैदानात गाजवलेला हा गोलंद दोन्ही बलाढ्य संघ आहेत, जास्तीत जास्त धावा बनवण्याचा या ठिकाणी प्लॅन असेल गोलंदाजी करताना। जबरदस्त फटका या ठिकाणी ऑफच्या दिशेला खेळून काढलाय, चेंडू जातोय वन बॉल चार धावा। सुरुवात जबरदस्त या ठिकाणी अजित मोहितेच्या माध्यमातून पाहतोय आपण। गोलंदाज आहे राजेश सोरटे, रिव्हर्स शिफ्ट मध्ये झेल होते का पाहूया। चेंडू अजित मोहितेच्या माध्यमातून, आतापर्यंत तीन चेंडू झालेत आणि धावसंख्या झाली ती 13। चांगल्या प्रकारचा चेंडू होता, तितका चांगल्या प्रकारे ऑफला खेळून काढलाय। एक धाव घेतली या ठिकाणी, एक धाव निश्चित धावसंख्येत पण झाली, धावसंख्या 14। षटकातील पाचवा चेंडू असेल, मोठा फटका घेतलाय, चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार। वीस धावा झाल्या, शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल। या ठिकाणी झेल होते का पाहूया, कृष्ण सातपुते चेंडू खाली जातोय आणि या ठिकाणी झेल बाद होतोय रजत मुंडे। नवीन गोलंदाज असेल तो आपल्या संघाची कशा प्रकारे कामगिरी करतोय। पॉवर प्ले संपलेला आहे, त्याच्या पॉवर प्ले एक ओव्हरचा होता, त्याच्याकडे दुसरं षटक चालू झालं आहे। एक धाव अजित केली जाते, तिथे रोहितच्या माध्यमातून धावसंख्या भर होती, धावसंख्या 21। पुन्हा एकदा विश्लेषण करायला गेलो तर ह्या अगोदरच्या षटकामध्ये 3 षटक त्याने हलू पाडले होते। पुन्हा एकदा बॅटची काढा घेतली जाते आणि सुंदर असा खेळ बॅट झालेला आहे। तो म्हणजे कारण कट शॉट खेळणे पसंत करतो अजित मोहिते आणि त्याचाच फायदा घेत ऑफ साईडच्या बाहेर टाकणारा चेंडू आणि सीधा कट लागून हे दोन्ही फलंदाज आपल्याला आता क्रीजवरती पाहायला मिळत आहेत। रोहित आणि प्रथमेश पाहूया, प्रथमेश सामना करेल तो जेडियाचा, सुंदर असा चेंडू ऑफ साईडने खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव असा चेंडू मानक मानावा घेते जेडियाचा। फक्त आणि फक्त एक धाव, तीन चेंडू टाकलेले आहेत आणि एकच धाव गरजी घातली होती म्हणजे जेडी, आणि एक सुंदर असं षटक मानलं गेलं जेडी याचं। लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करी तो प्रथम विचारला, उंच असा मारला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने, पाहूया झेलबाद होतोय का। आणि हा झेलबाद दुसरा तिसरा हादरा बसतो तो प्रथम हिच्या रूपामध्ये। कमबॅक केले या ठिकाणी बीटी मारायच्या संघाने, अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू, फलंदाजाला काही चेंडू समजला नाही, परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी चोरटी धाव घेतलेली आहे। मिनिटं आपल्याकडे अजून आहेत, पाहूया 19 मिनिटांमध्ये कशा प्रकारचा खेळ चालला जाणार आहे या दोन्ही
संघाच्या माध्यमातून पाहूया पुणे रोहित ऑफसाइडचा चेंडू किलू करतोय एक धाव घेतली त्याच्या माध्यमातून दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय त्याच्या पाहूया आणि आज सुंदर अशी रनिंग आपल्याला पाहायला मिळते ती धोनी ही फलंदाजीच्या माध्यमातून या ठिकाणी जेडीचं सेटअप संपलेलं अतिशय चांगलं तर या ठिकाणी धर्मा फायटर संघाला रोखण्यामध्ये यश मिळालं या ठिकाणी हा पुन्हा एकदा मोठा फटका घेतलाय पाहूया जेन होतोय काय छत्ररक्षक अतिशय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कृष्णा पवार याचं फलंदाज बाद होतोय एकही चुक एकही मिस्टेक आपल्याला पाहायला मिळत नाही धर्मा फायटर संघाकडून पाहूया पुण्या गणेश देटे सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडू सांगता करतो गणेश संघाचा आक्रमक पवित्र आत्मवताना पाहायला मिळत आहे एकही फक्त चार धावांची खर्ची घालत दुसरं षटक तिसरं षटक प्रगती बंदावरती आहे चांगल्या प्रकारे गोलंदाजी गणेश देटेच्या माध्यमातून या ठिकाणी जबरदस्त पट्ट्या घेतला आहे झेल होते का पाहूया चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी प्रयत्न चांगला होता परंतु या चार धावा ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात नक्कीच आणि संघ मालकांचा विचार केला तर मामा भाचा हे संघ मालक आहेत मामा म्हणून तुकाराम यादव आणि भाचा म्हणून धर्मेश बामणे आणि आपल्याला पाहायला मिळतात मामा भाच्या संघामध्ये असणारी सुरू झाली हा षटकार खराब चेंडू टाकला होता आणि तो फायदा घेतला या ठिकाणी फलंदाजाने शेवटचं षटक असेल पुन्हा एकदा एक झटका पाहायला मिळतो सीधा स्क्वेअरले किंवा बाहेर सहा धावा जबरदस्त गोलंदाजी केली होती कृष्णा सातपुते यांनी जबरदस्त चेंडू या ठिकाणी गतीमध्ये परिवर्तन केले अतिशय जबर हा संघ एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू या ठिकाणी पाहूया धावचीत होतोय फलंदाज चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी अभिषेक आंगणेच नवीन चौथं षटक प्रगतीपद असताना कृष्णा सातपुते यांच्या रूपामध्ये चौथं षटक चालू आहे पाहूया रायटा मोर्चा वगैरे कृष्णा सातपुते यांचा पुढचा चेंडू आणि हा त्रिफलाचे क्लीन बॉल जास्त गोलंदाज यॉकरलेचा चेंडू होता आणि क्लीन अंपायर टाइमपास नाही था याने बांध राहतो थोडा एक जबरदस्त फटका सुहास पवार याच्या बॅट मधून गडकरी तर षटकार एक गडकरी तर षटकार आपल्याला पाहायला मिळतो सुहास पवार याच्या बॅट मधून पाहूया पुण्याचा आणि एक षटकार सुंदर असा म्हणून आपल्याला पाहायला मिळतो सुहास पवार बॅटची कडा घेऊन चेंडू गेला स्लीप रिझन मध्ये पाहूया पुण्याचा सुहास पवारचा पुढचा चेंडू आणि लेग साइड दिसला कृष्णा सातपुते ब्रँडेड फटका पाहूया किती धाव मिळतात त्या पंचांत निर्णय पाहणे अतिशय महत्वाचं आणि हा चौका मारा करेल तो कृष्णा सातपुते उंच असा मारला चेंडू पाहूया किती धाव मिळतात त्या आणि हा खनकणीचा चौकार गेला असतो त्यानंतरच्या दोन चेंडूवर मात्र दोन चौकार टाकलेत अशा प्रकारे धावसंख्या आठ झाली तीन चेंडू अजून शिल्लक आहेत पहिल्या षटकात
चेंडू या ठिकाणी ऑप्शनला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु कोणती धाव घेण्याचा प्रयत्न, चांगले शतक जिंकायचं असेल बेटी मारा या संघाला। पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू, खराब क्षेत्ररक्षण, डोक्याच्या वरून क्षेत्ररक्षण चेंडू जातोय, थोडस चुकी करतोय क्षेत्ररक्षण। ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी या दोन धावा मिळत आहेत कृष्णा सातपुतेला। कौदाची सरासरी गाठावी लागेल ती बी टी महाराज संघाला। सामना करेल तो सुहास पवार याचा कृष्णा सातपुते आणि कृष्णा सातपुते संघा पाहूया की जाऊ शकते आणि सहा धावा आहे। सुसज्ज असा धावफलक मानावा लागेल तो बी टी महाराज संघाचा। धावसंख्या आहे ती 16 धावा। पाहूया मयूर वाघमारे, सामना करेल तो अभिषेक अंगणे आणि अभिषेक अंगणे यांनी हा सुंदररित्या फटकले जोडी पाहूया एकदा मिळतात त्या आणि हा षटकार एक प्रकारे कामगिरी केली जाते ती बी टी महाराज संघाकडून। अभिषेक अंगणे स्ट्राईक केला असेल, पाच स्ट्राईक केला कृष्ण सातपुते मयूर वाघमारे पाहिजे करण्याचा प्रयत्न, परंतु बी टी महाराज संघमालक आहेत तुकाराम यादव आणि भगवान यादव। त्या मयूर वाघमारे आपल्या संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करतोय, तो राईट आर्म ओवर द विकेट कृष्णा सातपुते साठी आणि कृष्णा सातपुते प्रांगण फटका सीधा जातो तो म्हणजे चालू करायचं आहे। सुहास पवार कन्नदर आपण एक विनंती राहील मयूर वाघमारेचा पुढचा चेंडू आणि हेलिकॉप्टर इथं उडवला कृष्णा सातपुते आणि पाद होतो तो कृष्णा सातपुते एक मोठा धर्म फायटर संघाला मिळते। किती माझ्या संघाला खतरा असेल धावसंख्या एक धाव अर्जित केली जाते, धावसंख्या कोर होते, धावसंख्या झाली आहे ती निखिल येतो गोलंदाजी मार्गावरती। 12 चेंडू आणि 23 धावांची गरज, निखिल लेफ्ट आर्म राऊंड विकेट त्याचा पहिलं क्षेत्ररक्षण घेतलं किती मारा संघाने। या ठिकाणी एक धाव घेतले, धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि दोन धावा घेण्यात देखील कारण दुसरा धाव घेताना फलंदाज बाद होतो। दस गेंदे और 22 रन। अवया पुणे एकदा निखिल लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा गेलो तो अभिषेक अंगणे याला आणि उंचा असा पटकलो चेंडू पाहूया की जमीन तर त्या आणि असेल बाद एक मोठा हजरा म्हणा मानव लागेल तो अभिषेक अंगणे याच्या रूपामध्ये। आव्हान थोडस अवघड होत चाललेलं आहे। चिन्मय कदम आणि उंच असा मारला चेंडू पाहूया प्रथमेश कदम काही घेतला असेल आणि हा निर्धाव चेंडू 7 चेंडू आणि 18 धावांची गरज
तर धर्म फायटर संघाची पकड मजबूत असेल सामन्यावरती. आणि जर का ह्या चेंडूमध्ये चौकार किंवा षटकार आला तर नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत रंगत येणार आहे या सामन्याला. त्याच्या दिशेला खेळून काढला चेंडू, एक धाव घेतली, चांगलं शतरक्षण, चांगला थ्रो या ठिकाणी शतरक्षकाचा. आता मात्र 7 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता. एका धावेमध्ये समाधान मानावं लागेल या ठिकाणी. आता मात्र आव्हान अवघड झालेलं आहे. 2 चेंडू, 14 धावांची आवश्यकता. जवळजवळ हा सामना रमेश फायटर संघाच्या बाजूने धुकल्या पाहण्यात येतो आहे. भव्या राईटा मोठा विकेट आणि हा निर्भाव चेंडू आणि संघाच्या बाजूने झुकलेला आहे धर्मा फायटरचे धर्मेश बांबे. आणि अशा प्रकारे हा सामना धर्मेश बांबे जबरदस्त कुशल वातावरण मामा भाज्याच्या लढत मध्ये या ठिकाणी क्रिकेटच्या मैदानावरती भाज्याचा विजय झालेला आहे. नक्कीच हार्दिक अभिनंदन जिंकलेल्या संघाचं, त्याचप्रमाणे हरलेल्या संघाचं सुद्धा हार्दिक आभार. आपण आता स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपले प्रश्न.